नाना आघाडी झाल्यापासून प्रत्येक जण तुम्ही असं म्हणताय की आघाडीमध्ये सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण उद्धव ठाकरेंचा पक्ष अनेकदा खुलेपणे तुमच्यावर काँग्रेसवर टीका केलेली आहे. म्हणजे आघाडी झाले म्हणायचं पण मन अजूनही जुळत नाही आहेत का? एक बघा, आघाडी ज्यावेळेस झाली त्यावेळेस शिवसेना जे उद्धव ठाकरे साहेबांची ती पक्ष म्हणजे त्यांच्या महायुती त्यांची युती होती त्या युतीतून ते बाहेर पडले. पवार साहेब आणि उद्धव साहेब मॅडम सोनियाजींना त्यांनी विनंती केली आणि मॅडमनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं तुम्ही व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये ही काळजी घेण्याचं काम काँग्रेस करेल आणि त्या आधारावर सोनियाजींनी जो काही निर्णय घेतला आणि जो कॉमन मिनिमम प्रोग्राम दिला त्याच्या आधारावर हे सरकार चाललं आणि प्रामाणिकपणे 2.5 वर्ष या सरकारने महाराष्ट्राला महाराष्ट्रासाठी आपलं काम केलेलं आहे. मग शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल हे सगळे प्रश्न आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये होतं. ही जी काही आज तुम्हाला जे काही दिसतं आहे ते एखादी जागा असतं. आता मगाशीच माहितीचं सांगितलं की जसं नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मारलं त्यांच्या ऑब्झर्वरलाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारलं, आपसाप कपडे फाडले भाजपच्या लोकांनी, कारण की ते उद्धव त्या एकनाथ शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी जागा दिल्या जातात म्हणून भाजपच्याच लोकांनी भाजपला मारलं एकमेकाला. ते हे जागा वाटपाचा जो प्रश्न असतो ना, महाविकास असो की महायुती असो, याचा कार्यकर्त्यांमध्ये एक हे असतं आणि कार्यकर्ते हे पक्षाची ताकद असते कुठल्याही पक्षाची असते, तर त्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यावं लागतात आणि तिथूनच त्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतात. म्हणून आम्ही आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, परवाच्या 23 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत, लास्ट डेट 29 पर्यंत आहे, वेळ आपल्याजवळ कमी आहे आणि म्हणून हे प्रकरण या लेवलवर निपटत नाही म्हणून तातडीनं हायकमांडकडे ते पाठवले गेले. त्याला काही हा काही विरोधाचा भाग नाही आहे, पण महायुतीमध्ये तर याच्यापेक्षा महाभारत आहे. ठीक आहे, कोणाला तुम्हाला नसेल दाखवायचं तो तुमचा भाग आहे, पण पुढं आता जास्त काळ नाही आहे. 29 तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरायची, तिथपर्यंत काय काय महाराष्ट्रात घडतं ते आपण सगळेजण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून मला कोणाच्या घरात डोकवून पाहायची सवय नाही आहे, फक्त तिकडे तुम्ही डोकवा, कॅमेरा आमच्याकडे जास्त नको करा, तिकडे पण दाखवा.